आज आपण मोड आलेल्या मटकीची काळ्या वाटणाची रस्सा भाजी बनवणार आहोत. ही खूप चविष्ट अशी भाजी तयार होते. याआधी मी काळं वाटण कसं तयार करायचं याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे. यामध्ये मी तुम्हाला शॉर्टकट दाखवलेला आहे मसाला कसा बनवायचा. तर चला सुरुवात करूया. इथे बघा, सगळ्यात आधी मी मटकी अशा पद्धतीने गरम पाण्यात टाकून ठेवलेली होती. आपल्याला याला शिजवायची नाही, फक्त उकळतं पाणी करून त्यात मटकी टाकायची आणि हवीपुरतं मीठ आणि थोडी हळद टाकून हे 5 ते 10 मिनिट तसंच गरम पाण्यात राहू द्यायचं. इकडे बघा, मी कांदा, टोमॅटो, लसूण आणि आलं भाजून घेतलेलं आहे. पण नेहमीप्रमाणे जसं पालक पनीर वगैरे किंवा पनीरची कुठलीही भाजी करताना मसाला बनवतो तसा मसाला इथे मी बनवलेला आहे. पण कांदे थोडे जास्त भाजले आहे म्हणजे काळं वाटण हे तयार होतं. आता आपल्याला हे वाटायचं आहे. तर इथे बघा, हा मसाला वाटताना मी यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली होती थोडी, त्यामुळे तुम्हाला हिरवा रंग दिसत असेल. तर आता हा मसाला आपला तयार झालेला आहे, वाटण तयार आहे. आता इथे मी एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल तापवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हा मसाला आहे तर तो टाकून छान असा भाजून घ्यायचा आहे. गरम तेलामध्ये टाकताना जरा हळुवारपणे टाकायचं, नाही तर त्याचे शिंतोडे तुमच्या हातात ओढू शकतात. तर इथे बघा, मी आता मसाला छानपैकी भाजून घेणार आहे. साधारणपणे जर तुम्ही कमी पाणी टाकलं वाटण तयार करताना तर मसाला पटकन भाजून होतो. तर इथे बघा, 4 ते 5 मिनिटात मसाला तयार होत आलेला आहे, म्हणजे कढईने तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आता यामध्ये हळद टाकायची आहे. हळद थोडीच टाकायची, कारण आपण मटकी गरम पाण्यात टाकताना थोडी टाकली होती म्हणून. त्यानंतर 1 चमचा धनेपूड टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर अगदी 1/4 चमचा इथे मी मसाला टाकला आहे. हा मी रेडीमेड मसाला घेतलेला नाही, घरीच तयार केलेला आहे. तुम्ही कोणताही वापरू शकतात किंवा याऐवजी थोडा कांदा लसूण मसाला देखील टाकू शकतात. तर इथे बघा, आपला आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. यामध्ये मी आता लाल तिखट टाकून घेणार आहे. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. इथे मी 1/2 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून 2 मिनिट आपल्याला हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे मसाले छान भाजून होतील आणि तेल देखील छान सुटेल. हे बघा, कढईने छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर इथे बघा, आता मसाला आपला हा भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे साधारण मी 1/2 ग्लासपेक्षा देखील कमी पाणी टाकलेलं आहे आणि एकदा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 2 मिनिट आपल्याला शिजवायचं आहे. तर इथे बघा, आपला मसाला छान भाजून झाला आहे, छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. आता यामध्ये आपण ही जी मटकी पाण्यात टाकलेली होती तर ती टाकून घ्यायची आहे. पाण्यासकट टाकायची आहे. तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही काढून घेऊ शकतात. आता मटकी टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघा, हे छान असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला पुन्हा थोडं पाणी टाकायचं आहे, कारण मटकी आपण शिजवलेली नाही गरम पाण्यात, म्हणून ही शिजेल इथे. तर मी अजून साधारणपणे 1/2 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. तर इथे बघा, पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये, कारण गरम पाण्यात मटकी आपण भिजवलेली नाही तर जास्त पाणी टाकायचं नाही. 1/2 ग्लास पाणी टाकलं की त्यानंतर आपण हे पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी आता मीठ टाकणार आहे आणि लक्षात ठेवा, आपण मटकी गरम पाण्यात टाकली तेव्हा त्यात मीठ टाकलं होतं, म्हणून मीठ बेतानेच टाकायचं आहे. तर इथे बघा, मीठ टाकून झाल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर एक उकळी याला येऊ द्यायची आहे. हाय फ्लेमवर छान उकळी येऊ द्यायची. तर इथे बघा, हे उकडायला सुरुवात झालेली आहे. एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनिट आपल्याला छान हे लो फ्लेमवर शिजून घ्यायची आहे भाजी. 7 ते 8 मिनिटानंतर भाजी आपली तयार होईल. तर इथे बघा, भाजी शिजून झालेली आहे. कढईने किती छान तर्री आलेली आहे बघू शकतात तुम्ही. आता हे अशा पद्धतीने एकदा मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकतात. त्यामुळे अशी भाजी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.